इचलकरंजी नगरपालिकेतील सेवानिवृत्त एकशे बहात्तर कर्मचाऱ्यांची दोन वर्षांपासूनची पेन्शनसह अन्य देयक रक्कम प्रलंबित आहे अखेर सात कोटी चार लाख नव्वद हजार रुपयांचं निवृत्ती वेतन राखीव निधीतून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आणि माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी नगरपालिकेतून तीन वर्षात सेवानिवृत्त झालेल्या दोनशे कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटी फंड रजेचा पगार यासह अन्य रक्कम मिळाली नव्हती ही रक्कम मिळावी म्हणून माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते आणि उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली इचलकरंजी नगरपालिकेकडे वेतन आणि पेन्शनसाठीचे सतरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये शिल्लक आहेत त्यातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्याची मागणी केली त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयानं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देणीबाबतचा अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना नगरपालिकेला केल्या होत्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी सात कोटी चार लाख नव्वद हजार रुपये अदा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम घालून मंजुरी दिली आहे त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत असं पवार आणि रवी राजपूते यांनी सांगितलं